राधानगरी तालुक्यातील तळगाव इथल्या शेतकऱ्यांना माजी आमदार के पी पाटील पाणी पुरवठा संस्थेने पिकांना पाणी देणे बंद केल्याने शेतकऱ्यांनी राधानगरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. पिकांना तात्काळ कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात यावा, नुकसानग्रस्त सभासदांना भरपाई द्यावी या मागण्यांसाठी तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून हे उपोषण सुरू होते. उपोषणाची दखल घेत सहाय्यक निबंधक युसुफ शेख, गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांच्या मध्यस्थीने पाणीपुरवठा संस्थेचे पदाधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्यामध्ये चर्चेने तोडगा निघाला. लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन महादेव गुरव, सचिव निवास कुसाळे, सरपंच केळी पाटील, वसंतराव पाटील यांच्यासह शेतकरी आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते. बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील.